नमस्कार, मी रेशमा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता. पाहूया जनसेवा विकास समितीच्या निवेदनाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. महावीर इलेक्ट्रॉनिक युविया कंपनीचे मॅन्युफॅक्चरर महावीर इलेक्ट्रॉनिक्स कामशेत भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीचे एकमेव विश्वसनीय नाव महावीर इलेक्ट्रॉनिक कामशेत. आमच्याकडे सोनी, सॅमसंग, LG, आयफोन, विवो, ओप्पो, MI, वॉश, कॅल्विनेटर अशा ब्रँडेड कंपनींचे LED TV, वॉशिंग मशीन, फ्रीज, एअर कंडिशन, कूलर्स, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप आणि मोबाईल खरेदी करा, तेही घसघशीत 60% पर्यंतची सूट मिळवून. आणि हो, आता फक्त 1 रुपयात मिळवा एअरफोन, मोबाईल चार्जर आणि स्क्रीन कव्हर. बरा करा, आपल्या खरेदीसाठी आजच संपर्क साधा महावीर इलेक्ट्रॉनिक. आमचा पत्ता महावीर इलेक्ट्रॉनिक, जुना पुणे मुंबई हायवे जवळ कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे. बातमीत आपलं स्वागत. स्वर्गीय स्वरा चांदेकर हिच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीने निवेदनाद्वारे केली आहे. जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सभासदांनी तहसील कार्यालयाजवळ स्वर्गीय स्वरा चांदेकर हिच्या मृत्यूचा निषेध नोंदवला. सदर घटनेची सखोल चौकशी करून स्वर्गीय स्वरा चांदेकर हिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, तसेच दोषी नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले आहे. या संदर्भात जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, तुर्णे येथे झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्या प्रकाराचा प्रशासनाने या गोष्टींकडे खूप वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यावं अशी आमच्या सर्व नागरिकांची भावना आहे. काल मावळ तालुक्यात माणुसकीला काळीमा फाटणारी घटना या ठिकाणी घडली. अतिशय हृदयद्रावक आणि मनाला अतिशय वेदना देणारी ही घटना, संपूर्ण महाराष्ट्राच्या या ठिकाणी वेदना देणारी ही घटना घडली. त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे. त्याचप्रमाणे माननीय प्रशासनाने जसे 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली, त्याचप्रमाणे लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आमची या ठिकाणी प्रशासनाकडे विनंती. ही होती जनसेवा विकास समितीच्या निवेदनाची सविस्तर बातमी. तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.